नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आता आम्ही निघालोय मसळ्याला जायला, म्हणजे रोवळ्याला जायला. मसळ्यावरून अलीकडे आहे ते. आणि आज मी बॉस आहे आणि माझा ड्रायव्हर तर आता निघालोय आम्ही जायला. ॲक्च्युली एक फंक्शन आहे, साखरपुडा आहे, साखरपुड्यावर चाललोय. तर 2 दिवस तिकडेच वस्ती करणार आहोत. आणि आता टाइम झालाय 12:45, म्हणजे 12:51, 10 मिनिटं कमी आहेत, 9 मिनिटं. चल बघूया किती वेळ लागतोय जायला. ते ड्रायव्हर चेंज झालाय ना आमचा. करतो घरून. आज बाहेर निघाल्यानंतर ब्लॉग चालू केला. बँकेत गेलो होतो, बँकेत थोडं काम होतं म्हणून. बाकी आता आम्ही श्रीगावला आलोय. 1-2 मिनिटात श्रीगावला पोहोचू. रोडची कंडिशन चांगली आहे, त्याच्यामुळं जास्त काही उशीर होणार नाही जायला. गुगल मॅप नाही यूज करत, थोडा एक्सपेरिमेंट करतोय. आपला इंडियाचा जो मॅप आहे, मॅपल म्हणून ऍप्लिकेशन आहे, त्याचा आम्ही थोडस ट्राय करतोय की कसं काय आहे, काय आहे ते. बघूया तर कसं वर्क करतोय आणि कसं नाही वर्क करतोय ते आज बघू. एकमेव पेट्रोल पंप आहे जो इथे या रोडला आहे, टाउनशिपच्या रोडला. नाहीतर मग डायरेक्ट पेट्रोल पंप उठून नागोटण्याला एक्झिट मारल्यानंतर किंवा मग पेजारीला. त्याच्यामध्ये हे झालंय ना, कुसुम गुड झालंय नायराचं पेट्रोल पंप. हेमनगरला झालाय नायराचं. नाहीतर मग पहिले हा इथे एकच पेट्रोल पंप असा होता जो मधल्या एरियामध्ये पडतो, पण तो पण 6 वाजता बंद होतो. संध्याकाळी 5 वाजता काय 6 वाजता बंद होतो. आपल्याला 1 मीटर घ्यायचं, 1 किलोमीटरवर आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. मेन हायवे न घेण्याचा एकच रिझन आहे की रस्त्याची कंडिशन. रस्ता एवढा खराब आहे ना, खूप जास्त. आणि ह्या रस्त्याची कंडिशन बघा. हा रस्ता खूप चांगला आहे, फक्त एवढंच की स्पीड ब्रेकर आहे थोडेफार, नाहीतर रस्ता एकदम मस्त आहे. आता इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. पाली फाट्यावर जायला रस्ता आहे आणि इकडून सरळ रोह्याला. आता आपल्याला खिंड लागलेले आहे. हा 13 किलोमीटर बाकी आहे अजून. गाडी चालवताना थोडी सावकाश चालवा. इथे ना माकडांसाठी प्यायला पाणी वगैरे ठेवलेलं असतं, तर माकडं कंटिन्यू रोडवरच असतात. हे पाणी प्यायला वगैरे त्यांना ठेवलेलं आहे, तर हे असे रस्त्यावरच असतात. छोटू बा छोटू.
के हा रोड आहे हा या रोडवर कंटिन्यू ट्रक्स असतात पिंट्या व पिंट्या एवढ्या गाड्या चालल्यात नि वर्टेकला निघते त्यांना माहित नसतं रे एक तर बाहेरून येतात ना रस्ता तर ओळखीचा नसर ना तो अशा ठिकाणी घाटा बिटात ओव्हरटेकला निघूच नाही ती परत तेवढी मोठी बस चाललंय पुढं ते झालं होत पण नशीब एवढा चांगला की सुटली क्रॉसिंग सुटली आणि अशा प्रकारे आम्ही सरळ सरळ चाललो एका मिनिटात आमचा ड्रायव्हरची आदला बदली होईल मग मी जाईन चालवायला साईडला बसू बसून कंटाळा यायला लागला पहिलेच पहिले मजा वाटली की साईडला बसलोय बॉस सारखा पण काय नाही कंटिन्यू चालवण्याची सवय ना त्याच्यामुळे हा इथून स्टेशनकडे जायचा रस्ता आहे रोहा रेल्वे स्टेशन मस्त वाटत आहे ड्रायव्हिंग सीटवर येऊन सवयीचे परिणाम बाकी काय नाही ब्रिज बंद केलाय वाटत आता रोहामध्ये एंट्री मारू आणि मग हनुमान टेकडी मार्गे पुढे जाऊ रोह्याचा बस स्टँड आहे आणि इथं नुसती डुकरं आता इथून बाजारपेठेमधून जायला लागेल गल्ल्या गल्ल्या मंदिर आहे हनुमान मंदिर ही खिंड अशी आहे ना घाट कि हा घाट पेट्रोलवरच चढावा लागतो सीएनजी वर तेवढे हे नाही करत इंजिनला पण तेवढा मार नको बसायला बाकी हा इथे वरती मंदिर आहे दिसणार नाही तुम्हाला बसेस वगैरे किंवा हेवी गाड्या नाहीयेत त्यांना सेपरेट रूट आहे बाहेरून जायला रोहाच्या बाहेरून आहे तो पुढे कनेक्ट होईल रस्ता आता आपण पण त्याच रस्त्याला कनेक्ट होऊ लवकर दिला या उरे जवळ येतान टर्न मारला रे नाही चालवतात तरी गाड्या कशाला चालवायला घेतात काही कळत नाही पण जायला रस्ता आहे मुरुड इथून 25 किलोमीटर आहे
आणि इकडून पण मुरुडला जायला रस्ता आहे. उगाच बोललो रस्ता चांगला आहे, रस्त्याचं काम चालू केलं आहे त्याच्यामुळे रस्ता खराब आहे थोडाफार. सगळेच रस्ते सिमेंटचे बनवले घेतले. हा इकडचं एक साईड झाली ही सिमेंटची. पहिले हा सिंगल रोड होता, त्याला वाईड केलाय अजून, रोड बराच वाढवलाय, मस्त केलाय रस्ता. अजून 1.5 किलोमीटर राहिलाय बाकी, आता पोहोचतोय आपण विरचोलीला. तिथं एंगेजमेंट आहे, एकचा टायमिंग होता, आता 2:15 झाले. हा गरम गरम साखरपुडा झालेला होता. आम्ही नुसतं जाऊन त्याला भेटलो, जाऊन भेटी बिटी करून आलो, फोटो बिटो काढले आणि जेवलो. आणि आता तळ्याला चाललोय, एक काम आहे तळ्याला, डॉक्युमेंट द्यायचं आहे, ते झालं की मग डायरेक्ट घरी. घरी म्हणजे आपले घरी नाही, जिथे राहणार होत तिथे. आता परत थोडं मागं जाऊन 4 किलोमीटर आहे ना, किती किलोमीटर मागं जायचं आहे, आता 3 किलोमीटर मागं जायचं असेल. तिथून मग लेफ्ट टर्न घ्यायचं आहे आपल्याला तळ्याला जायला. आजची व्हिडिओ मोठी होते असं मला वाटतंय. काय भारी रोड आहे, फक्त एवढाच टर्न्स वगैरे बरेच आहेत, पण मजा येते गाडी चालवायला. इथून पुढून रोड बारीक चालू होते असं वाटतंय, पण नाही. मस्त रोड आहे, असा रोड काश आमच्याकडे असता पनवेलला जाईपर्यंत. हा वरती हा तळ्याचा किल्ला आहे, वरती दिसणार नाही आता तिकडे वरती. आणि आपण आलो आता तळ्याला. खालते का वरती आहे, वरती आहे, बनवून ठेवतील नंतर यायला लागेल आणायला. अरे फोन गाडी बोललो फोन से. चला इथलं काम आता झालं आपलं, आता निघू. तळा रे रोवळ्याला थांबायला किती तुम मोबाईल गेले. हे तहसीलदार ऑफिस आहे आणि वरती पंचायत समिती म्हणजे विभाग आहेत, ते शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, घरकुल विभाग. त्याच्या साईडला हॉटेल आहे, हे इकडे हॉटेल आहे. चला बर झालं लगेच काम झालं, तळा सोडला आम्ही. आता मांदाड साईडला, मांदाड म्हसला साईडला जायला निघालो. ह्या रोडचं सगळं काम झालेलं आहे, कॉन्क्रीट करण्याचं, पूर्ण रोड कॉन्क्रीटचा आहे.
इथून 3 किलोमीटर राहिलाय, म्हणजे आपला अजून 6-7 किलोमीटर अजून बाकी राहिलाय डिस्टन्स. लालमतीचा डोंगर आहे, इसको कट करके ये रास्ता बनाया. तर आता इथे मांडाडच्या पुलावर थांबलोय. इकडं गावातल्या पोरांना व्हिडिओ कॉल केलाय आणि इथं थांबलो थोडा फोटो वगैरे काढायला. थांबलो नाही, इथे आलो 1 किलोमीटर आतमध्ये आलो या साईडला. आपण होतो त्या साईडला तिकडच्या रोडला. आता इथून आता चला आता निघूया. गोप्रोची बॅटरी पण डाऊन होत आलंय, कधी पण बंद होईल. एसीला एसी गरम होत आहे. त्याला ठेवत मध्ये काढलास तरी कशाला. तर चला व्हिडिओ येतेच संपू, कारण आता 3-4 किलोमीटरच राहिलाय फक्त बाकी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणीने. चला.